मित्रांनो नमस्कार। आजचा या व्हिडिओमधून आपण जालना ते नांदेड या द्रुतगती महामार्गाचे काही अपडेट आहेत ते बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। एकूण 14,500 कोटी रुपये खर्च करून आणि 87 गावांमधून जाणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्ग याचं काम आणि याचं जमीन अधिग्रहणाचं कार्य याचे अपडेट मागील व्हिडिओमध्ये पण आपण दिले होते। मित्रांनो समृद्धी महामार्गाचा विस्तार, कारण समृद्धी हा मुंबई ते नागपूर जाणारा 701 किलोमीटरचा जो एक्सप्रेसवे आहे तो त्याचा विस्तार करण्याचं MSRDCने ठरवल्यानंतर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील जालना ते नांदेड आणि हा जालना टी पॉईंटपासून तर नांदेडपर्यंत हा रस्ता असणार आहे आणि हा द्रुतगती महामार्ग MSRDCद्वारा त्याचं एकंदरीत जो आहे तर हे नियोजन आणि संपूर्ण MSRDCच्या अखत्यारीत हा द्रुतगती ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बनणार आहे। हा परभणीमधून 93 किलोमीटर, जालना जिल्ह्यामध्ये 66.46 किलोमीटर आणि नांदेडमधून 19.82 किलोमीटर असा एवढा हा महामार्ग असेल। जालना नांदेड द्रुतगती महामार्गासाठी 80% जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये भूसंपादन, म्हणजे पूर्वीच MSRDCने सांगितलं होतं की जून महिन्यापर्यंत ते पूर्ण होऊ शकते। सध्या जालना ते नांदेड हे 226 किलोमीटरचे असणारे अंतर हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर 179.8 किलोमीटर होणार। समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील प्रमुख शहरे नांदेड, परभणी, जालना ही शहरे जोडली जातील आणि नांदेड मुंबई सध्या बाय रोड आपल्याला प्रवास करायचा असेल तर 12 तास हा कालावधी लागतो, परंतु हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर केवळ 6 तासांमध्येच आपल्याला मुंबईला जाणे शक्य होणार आहे आणि सोबतच JNPTCशी जो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आहे तर तोही तिथे हा समृद्धीला जोडला जाणार। म्हणजे पर्यायाने आपल्याला मराठवाड्यामधून दिल्लीला जरी जायचं असेल तरी हा एक्सप्रेसवे आपल्याला महत्त्वाचा ठरेल। एकूण असणाऱ्या 87 पैकी 67 गावाची मोजणी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे आणि हा प्रोजेक्ट ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असणार। एकूण 2200 हेक्टर जमीन याकरिता लागणार आहे आणि 2024 याचं काम पूर्ण होणार। जालना नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांची सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे आणि सोबतच शेतकरी, व्यापारी आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी या सर्वांना याचा निश्चितपणे फायदाच होणार आहे। मुंबई नागपूर 701 किलोमीटर असणाऱ्या समृद्धी एक्सप्रेसवेचे साधारणतः 500 किलोमीटरचे काम आता पूर्ण झालेले आपल्याला दिसत आहे आणि नांदेडवरून इतर आपल्याला परिसरामध्ये जायचं असल्यास जसं नॅशनल हायवे 361चेही काम आपल्याला वारंगा फाट्यापासून तर नांदेडपर्यंतचा टप्पा जो चालू आहे आणि त्याचंही काम पूर्णत्वास येत आहे आणि नॅशनल हायवे 161 म्हणजे अकोला ते संगारेड्डीपर्यंत याचंही काम आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नांदेडला दक्षिण भारत तसेच उत्तर भारताशी कनेक्टिव्हिटी सुपरफास्ट मिळणार आहे आणि या जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा जो प्रोजेक्ट आहे तो खरोखरच मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने समृद्धी मराठवाड्याकरता समृद्धी आणणारा ठरेल। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।